म्हणजे जुनी पेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये हे खूड कोणतरी भरलेलं आहे की जुनी पेन्शन दिल्यामुळे खूप मोठा भार पडतो. हा फक्त शब्दांचा खेळ आहे असं असं आमचं मत आहे. तसं आजच्या देहबोलीतून आम्हाला जाणवलं नाही, परंतु एवढंच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमचं नुकसान होणार नाही अशी योजना आम्ही देऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुने पेन्शन संदर्भात जे कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आलं होतं त्यांच्याशी चर्चा झालेली आहे, आणि या चर्चेनंतर आता ते शिष्टमंडळातील जे सदस्य आहेत ते आपल्यासोबत संवाद साधतात. दरम्यान या बैठकीमध्ये नक्की काय घडलं, कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली, आणि सकारात्मक चर्चा होताना जुनी पेन्शनबद्दल नक्की काय चर्चा झाली ते पाहणार. काय सांगाल, चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली होती, या बैठकीमध्ये जुनी पेन्शन संदर्भात काय सकारात्मक चर्चा झाली, तुम्ही आंदोलन मागे घेण्याच्या विचारात आहात? सकारात्मक चर्चा म्हणजे मुख्यमंत्री सकारात्मक होते एवढंच एक सकारात्मकता झाली. बाकी महाराष्ट्रासह बाकीच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं जुनी पेन्शन योजना लागू आहे तशा पद्धतीचा निर्णय आज होईल अशी अपेक्षा होती, परंतु मुख्यमंत्री मोदींनी केवळ याला तत्वतः आम्ही मंजुरी देत आहोत, तेही जे जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन याच्यामधला जो फरक आहे त्या फरक फार होऊ नये, म्हणजे एकंदरीत जुन्या पद्धतीनं जुनी पेन्शन योजना न देता काहीतरी वेगळा पर्याय काढण्याचा त्यांचा एक माणूस आज दिसला. आणि आता काही मिनिट्स आलेले नाहीत, चर्चेचे मिनिट्स आलेले नाहीत, त्यामुळे नेमकं त्यांनी बोललेलं ते काय काय तिथल्या त्याच्यातलं त्यांनी स्वीकारलेलं आहे हे आता मिनिट्स आल्यावरच आपल्या लक्षात येईल. पण जुन्या पेन्शनच्या ऐवजी नवी पेन्शन असं काही त्यांच्या डोक्यामध्ये आहे तुम्हाला असं वाटतं का? नाही, पर्यायाचा ते विचार करतात, म्हणजे जुनी पेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये हे खूड कोणतरी भरलेलं आहे की जुनी पेन्शन दिल्यामुळे खूप मोठा भार पडतो, आणि त्याच्यामुळे त्यांचं असं वारंवार म्हणणं होतं की आम्हाला अभ्यास करायला वेळ द्या वेळ द्या. आणि हा प्रश्न काही आताचा नाही, जवळपास 7-8-10 वर्षापासून हा प्रश्न येऊन उभा ढाकलेला आहे. तर आता सरकारला या संदर्भानं विचार करायची गरज होती, परंतु आता त्यांनी म्हटलं की आम्ही विचार करतोय, सकारात्मक आहोत, आणि म्हणजे कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही, आर्थिक नुकसान होणार नाही याची आम्ही घेतो, अशा सकारात्मक एक त्यांनी एक ॲटिट्यूड आपला दाखवलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी एक त्यांच्यावर विश्वास ठेवून समन्वय समितीनं माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच. आणखी जर तुमचं म्हणणं काय, एकंदरीत ही बैठक झाली यावरती तुमचं म्हणणं काय, सकारात्मक चर्चा झाली असं सांगण्यात येतंय का? मला हे म्हणायचं आहे की सकारात्मक नेमकं सकारात्मक म्हणजे काय? आम्ही जुनी पेन्शन मागतो, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा बाकी सगळ्यांनी असं म्हटलं की त्या जुन्या पेन्शनच्या जवळपास तशी पेन्शन आपण देऊ, पण मग जुनी पेन्शन का नको, आणि त्यांचा अभ्यास करू बाकीच्या नवीन पेन्शनसाठी. मग अभ्यास करण्यापेक्षा जुन्या पेन्शनचा ऑलरेडी अभ्यास केलेलाच आहे, जुनी पेन्शन ऑलरेडी लागूच आहे, मग ती देण्यात काय म्हणजे अडचण काहीच नाही आहे, ती दिली पाहिजे. हा फक्त शब्दांचा खेळ आहे असं आमचं मत आहे. आता बघूया मिनिट्स आल्यानंतर काय काय होतं. फक्त माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यात अत्यंत सकारात्मकपणे बोलतात, आता सकारात्मकपणे बोलतात म्हणजे ते चांगल्या पद्धतीने बोलतात, प्रत्येक गोष्ट ऐकून घेतात, जाणून घेतात, परंतु बाकीच्या घटकांनी सुद्धा त्यांना त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आणि का म्हणून जुनी पेन्शन नाही आहे? अहो, जुनी पेन्शन जर समजा तुम्ही त्याच्या जवळपास देणारच आहेत, मग तेच का नको? सोपी गोष्ट. त्याच्यामुळे कसं आहे, हा संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम आता बघूया मिनिट्स आल्यानंतर काय होतं, किंवा 3 महिन्यानंतर समितीची काय त्याच्यातून आउटपुट निघतं, हा एक प्रश्न आहे. आणि संप करत असताना आम्ही बाकीच्या 16 मागण्या मांडलेल्या होत्या. त्या 16 मागण्यांपैकी आता बक्षीस समितीचा खंड 2 मध्ये किती प्रचंड प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलंच भाष्य झालं नाही. किंबहुना जिल्हा परिषद कर्मचारी असेल, लिपिक सवर्गीय कर्मचारी असेल, परिचारिका असतील, यांच्या कुठल्याच विषयाने, आणि समान काम समान वेतन ही आमची प्रमुख मागणी होती, तेही झालेलं नाही. म्हणजे काय, फक्त संप मिटवण्यासाठी हे करण्यासाठी फक्त आपलं एक बैठक घेतली, आणि बघूया आता कमिटी काय निर्णय देते 3 महिन्यानंतर काय नाही, त्याच्यानंतर आपल्याला त्यातल्या त्या नक्की काय गोष्टी कळतील. फक्त समन्वय समितीने लोकांचं नुकसान होऊ नये, जनतेला जास्त विठीस धरू नये, कदाचित ही गोष्ट समोर ठेवून हा संप मागे घेतलेला असं आम्हाला वाटतं. आम्ही समन्वय समितीचे सदस्य आहोत. हाही एक महत्त्वाचा भागच आहे ना, की आता हे झालं, आपल्या परीक्षा होत्या 10वी 12वीच्या परीक्षा होत्या, त्या आम्ही अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडू दिल्या, कारण एक सामाजिक बांधिलकी आहे. आम्ही सुद्धा म्हणजे संवेदनशील आहोत, कर्मचारी हा शासनाचा एक भागच आहे.
नक्कीच कर्मचारी शासनाचा भाग आहे, परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांचं नुकसानाचे ते पंचनामे करण्यासाठी त्या ठिकाणी कर्मचारी नाहीत अशा प्रकारची सुद्धा बातमी समोर आली. यामध्ये आता हे आंदोलन इथे स्थगित होत आहे का? तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत होता, आता चर्चा झाली, तुमची काय यावरती एकंदर प्रतिक्रिया? मुळात शेतकऱ्यांचं नुकसान होऊच नये, कारण आम्ही शेतकऱ्यांचीच पुरं ह्या सरकारी सेवेत आहोत अशी आमची मूळची धारणा आहे. त्यामुळं जिथं नुकसान झालंय तिथं आम्ही अंदर की बात म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही सया न करता शेतकऱ्यांच्या गारपिटीचे सर्वेक्षण करा. शेतकऱ्यांना जिथं काय मदत लागते ती मदत कर्मचाऱ्यांनी करावी. फक्त मी संपावर आहे, मी सही करणार नाही, परंतु मी शेतकऱ्यांसाठी काम करेन अशा प्रकारच्या सूचना समन्वय समितीच्या निमंत्रकांनी त्यावेळेस दिलेल्या होत्या. मुळात आजचा जो तुम्ही दुसरा जो प्रश्न विचारलेला की हा संप स्थगित झाला की समन्वय समितीनं निर्णय घेतला हा स्तंभ स्थगित झाला, परंतु आमचं मुळात माझं वैयक्तिकरित्या जर म्हटलं असाल तर मुळात सरसकट जी घोषणा व्हायला पाहिजे होती ती घोषणा झालेली नाही. हे या मतावर आम्ही ठाम आहोत की आमचे ज्या राज्यानं ज्या पद्धतीने इतर राज्यानं जशी घोषणा केली आम्ही जुनी पेन्शन योजना देणार आणि दिली, तसं आजच्या देहबोलीतून आम्हाला जाणवलं नाही. परंतु एवढंच माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमचं नुकसान होणार नाही अशी योजना आम्ही देऊ. नक्कीच जुनी पेन्शन की नवी पेन्शन, कारण आपण नागपूरमध्ये जे उपमुख्यमंत्री होते भाषण करत होते आम्हीच जुनी पेन्शन देऊ शकतो असं त्यांचं वाक्य होतं, मग आतापर्यंत एवढा वेळ का लागतो त्यांना? तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, आजची बैठक ही माननीय मुख्यमंत्र्यांसमोर झाली, त्या बैठकीला उपमुख्यमंत्री महोदय नव्हते. तर उपमुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला असते असते तर त्या नागपूरमध्ये जो विषय झाला त्याचा हा इथे विषय निघाला असता. वास्तविक आजच्या बैठकीमध्ये जुनी पेन्शनची घोषणा करणं अपेक्षित होतं, पण फक्त चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी एवढं आश्वासन दिलं की जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन याच्यामध्ये आम्ही काही तफावत जाणवू देत नाही आणि कर्मचाऱ्यांचं काही नुकसान होऊ देत नाही, त्यामुळे समितीनं आज संपातून माघार घेतलेली. नक्कीच नेहमी निवडणुका आल्या की जुनी पेन्शनचा मुद्दा येतो, दरवेळेला घोषणा होतात, तर यावेळेला ठोस चर्चा झालेली दिसते का तुम्हाला की होईल आता निर्णय, आम्हाला जुनी पेन्शन मिळेल, 3 महिन्याच्या कालावधीत मिळेल, असं वाटतं का तुम्हाला? कुठेतरी मनातून असा आवाज येतो? आम्ही तेच म्हणतोय की जुनी पेन्शन द्या आणि जुनी पेन्शनचा जो मुद्दा आहे तो डायव्हर्ट केला जातो असं कुठेतरी वाटतं. दर निवडणुकीमध्ये येतो मग मुद्दा, कारण काय की लोकांना जुनी पेन्शनची दाहकता, जुनी पेन्शन मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनाला मिळणारा आकार हा डोळ्यासमोर येतो, ते बघतात आणि म्हणजे जी नवी पेन्शन होती त्या नवी पेन्शनच्या मुळे आज जो 40,000 पगार घेणारा माणूस होता तो दुसऱ्या दिवशी पेन्शनवर उतरल्यानंतर 2800 पगार घेतो. ही तफावत आता लक्षात आली लोकांना आणि त्याच्यामुळे सगळी जनजागृती झाली. आणि ज्यावेळेस जनजागृती होते लोकांना या गोष्टी कळतात त्यावेळेस ते रस्त्यावर उतरणारच. आणि हा मुद्दा राजकीय व्हायला वेळ लागत नाही, जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात त्या मुद्द्याच्या बरोबर असतात त्याच्यासोबत असतात तो राजकीय मुद्दा होऊ शकतो. आणि त्याच्यातून जर समजा कुठेतरी डायव्हर्ट केलं जात असेल, कुठेतरी या गोष्टीला फाटा दिला जात असेल तर ते वेदनादायी क्लेशदायी आहे ते गोष्ट. नक्कीच आपण बघतो, तुम्ही कर्मचारी असेल मग शेतकऱ्यांसाठी जे काही कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करतात, शेतकरी असेल, डॉक्टर्स असतील, शिक्षक असतील, त्यांचं काम सुरू आहे, फक्त हजेरी लावत नाही आहेत, याने काय फरक पडणार आहे का? सरकारचं काम तर त्याच्यापर्यंत तुम्हीच करत आहात, हजेरी न लावता फरक पडणार आहे. मी सांगितलं हे सगळे एमर्जन्सी बाबी आहे, हे केवळ बघा एखाद्या ते पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे नाहीत, जिथं गारपीट पडली तिथं शेतकऱ्यांचे पंचनामे करायचे. काही डॉक्टर जे नर्सेस आहेत ते काही सगळीकडे नाही आहेत, तिथं एकदमच खूप एमर्जन्सी आहे, तिथं तशा सेवा द्यायच्या आहेत. कारण आपणही समाजाचे घटक आहोत, समाजाची बांधिलकी आपली आहे, त्याच्यामुळे या बाबी अगदी पेपर पुरा मुला विद्यार्थ्यांची घेण्याचा निर्णय एक समाजाची बांधिलकी म्हणून करण्यात आलेला विषय आणि या काही मोजक्या गोष्टी झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्रभर बंदा तीव्रतेनं होता आणि तो तसाच राहिला, म्हणूनच तर सरकारला दखल घ्यावी लागली. आणि हा संप बऱ्यापैकी समाजाकडे बघूनच, कारण पाहिजे तसं काही मुख्यमंत्र्यांकडनं असं खूप काही पॉझिटिव्ह नव्हतंच, पण आता लोकांकडे बघून आपल्या समन्वय जे निमंत्रक आहेत त्यांनी निर्णय घेतलाय, त्या निर्णयाचा आम्ही सोबत आहोत. नक्कीच सर, थँक्यू. तर आपण बघितलं समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली आणि बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. मात्र सकारात्मक हा जो एक वर्ड आहे तो कुठेतरी यामध्ये विरोधाभासी असलेलं समजतंय, कारण नक्की या बैठकीमध्ये झालेली चर्चा ही कागदावर येणार का आणि यांची प्रश्न आहे तो सुटणार का की जुन्या पेन्शनऐवजी नवीन पेन्शन अशा प्रकारचा एक मुद्दा समोर येतोय. नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं आहे, मात्र हे आश्वासन किती महिन्यामध्ये पूर्ण होतंय आणि हा जो आंदोलनाचा तिढा आहे तो सुटणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील पवारसह स्वप्नील जाधव, माय महानगर, मुंबई.